आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते साबरमती आश्रम इथं संपन्न मुंबईत मुख्यमंत्री तर वर्ध्यात पालकमंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत कार्यक्रमांचं आयोजन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा एकवीस मार्चला होणार असल्याचं आयोगाकडून जाहीर बारावीच्या परीक्षेत फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स अर्थात पीसीएम विषय नसतील तरी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आणि विदर्भात कोरोनाबाधितांच्या संख्येत उच्चांकी वाढ नागपुरात एक हजार नऊशेहून जास्त तर बुलढाण्यात पाचशे पन्नासहून जास्त नवबाधित भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा शुभारंभ गुजरातमधल्या साबरमती आश्रम इथं आज पंतप्रधानांच्या हस्ते झाला त्यांनी प्रतिकात्मक दांडी यात्रेला हिरवी झेंडी दाखवून रवाना केलं स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आगामी वर्षभर देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे लोकसहभागाच्या भावनेतून लोकोत्सवाच्या रुपात वर्षभर हा सोहळा होणार आहे मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या सोहळ्याची सुरुवात झाली स्वातंत्र्याचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी असल्याचं ते यावेळी म्हणाले ऑगस्ट क्रांती मैदानात स्मारक उभारण्याचा विचार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तत्पूर्वी त्यांनी क्रांतीस्तंभाला अभिवादन केलं वर्धा शहरातील महात्मा गांधी पुतळ्यापासून जिल्ह्यातल्या सेवाग्राम आश्रम बापूकुटी इथं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त सायकल रॅली काढण्यात आली यावेळी सामूहिक प्रार्थना घेण्यात आली वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रम आराखड्याचा उल्लेख वित्तमंत्र्यांनी यंदाच्या राज्य अर्थसंकल्पात केला असून गांधी विचारधारेचा प्रचार आणि प्रसारासाठी राज्य शासनातर्फे विशेष निधीची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना अधिकारांसोबत कर्तव्याचं देखील भान ठेवणं आवश्यक आहे असं प्रतिपादन वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी याप्रसंगी केलं खासदार रामदास तळस यांनी यावेळी दांडी सत्याग्रहाविषयी उपस्थितांना माहिती दिली सेवाग्राम हे भारताचं शक्तीपीठ असून नव्या पिढीला दिशा देणार आहा नव्या पिढीला सेवाग्राम आश्रम इतिहासाची माहिती व्हावी याकरता गांधी फॉर टुमोरो या उपक्रमासंदर्भात देखील त्यांनी माहिती दिली माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सपत्नीक चंद्रपूर शासकीय रुग्णालयातील कोरोना लसीकरण कक्षात जाऊन कोरोना लस घेतली ही लस पूर्णपणे सुरक्षित असून यासंदर्भात पसरवण्यात आलेले गैरसमज निरर्थक असल्याचं म्हणाले रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि त्यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी आज कोविड प्रतिबंधक लस घेतली त्यांनी मुंबईतील जे जे रुग्णालयात कोविड प्रतिबंधक लस घेतली असून यावेळी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉक्टर तात्याराव लहाने उपस्थित होते यवतमाळ जिल्ह्याचा कोरोनाबाधित रुग्णांचा दर हा तेरा टक्क्यांवर पोहोचला आहे हा दर पाच टक्क्यांपर्यंत खाली आणायचा असेल तर चाचण्यांची संख्या वाढवणं हा एकमेव पर्याय आहे त्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी तालुकानिहाय चाचण्यांचे उद्दिष्ट निर्धारित करून दिलं आहे या उद्दिष्टांची गांभीर्यपूर्वक पूर्तता करण्यासाठी सुपर स्प्रेडरसह बाजारपेठ तसंच विविध आस्थापनांमधील सर्व कर्मचाऱ्यांची चाचणी करा असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात व्हीसीद्वारे तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेताना ते बोलत होते जिल्ह्याला दिलेले पाच हजार चाचण्यांचं उद्दिष्ट कोणत्याही परिस्थितीत रोज पूर्ण व्हायलाच पाहिजे असं सांगून जिल्हाधिकारी म्हणाले जिल्ह्याच्या कोरोना स्थितीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियमित आढावा घेऊन सूचना दिल्या जात आहेत या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणं तालुकास्तरीय यंत्रणेचं मुख्य काम आहे रोजच्या उद्दिष्टांपेक्षा कोणत्याही तालुक्याच्या चाचण्या कमी होणार नाहीत याची दक्षता घ्या असे निर्देश त्यांनी दिले याचबरोबर पात्र शेतकऱ्यांना योजनांचा लाभ त्वरित मिळावा यासाठी जिल्हाधिकारी एम दक्षिण ंद्र सिंह यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा देखील आढावा घेतला महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृतीसाठी अमरावती जिल्हा पोलीस दलातर्फे रक्षादीप मोबाईल व्हॅनचा शुभारंभ राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज अमरावतीत झाला पशुधनाची आवश्यक काळजी तसंच विविध आजारांवरील नियंत्रण आणि उपचारांसाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेअंतर्गत फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचं अमरावती इथं पालकमंत्री अॅडव्होक यशोमती ठाकूर यांनी हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण केलं महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC ची चौदा मार्च रोजी होणारी पूर्व परीक्षा एकवीस मार्चला होणार असल्याचं आयोगानं आज एक पत्रक जारी करून जाहीर केलं चौदा मार्च रोजी नियोजित करण्यात आलेल्या परीक्षेकरता आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे उमेदवारांना वितरित करण्यात आलेल्या प्रवेश प्रमाणपत्रांच्या आधारे नमूद परीक्षा केंद्रांवर उमेदवारांना प्रवेश दिला जाईल असं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे त्याचबरोबर सत्तावीस मार्चला आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा दोन हजार तसंच अकरा एप्रिलला आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार वीस या दोन परीक्षा नियोजित तारखांना घेतल्या जाणार असून यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचंही आयोगानं स्पष्ट केलं आहे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारनं एमपीएससी परीक्षेची नवी तारीख जाहीर करून प्रायश्चित्त घेतल्याची प्रतिक्रिया दिली कुणालाही विश्वासात न घेता निर्णय घेणं राज्य सरकारचं नवीन धोरण असल्याची टीका त्यांनी केली राज्य सरकारची हुकुमशाही मार्गानं चालवली जाणारी लोकशाही सामान्य जनांसाठी घातक असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात बारावीच्या परीक्षेत फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स अर्थात पीसीएम विषय घेतले नसतील तरी देखील आता अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं हे नवं धोरण जाहीर केलं आहे या नव्या धोरणानुसार पीसीएम विषय वैकल्पिक करण्यात आले आहेत परिषदेनं चौदा विषयांची यादी जाहीर केली असून अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी चौदापैकी कोणत्याही तीन विद्यार्थ्यांनी किमान पंचेचाळीस टक्के गुणांसह उत्तीर्ण होणं आवश्यक आहे राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं देण्यासंदर्भातील मोहीम राज्यभर राबवणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं मुंबईत बालभवन इथं राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षांबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरक्षित वातावरणात घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचं नुकसान होऊ नये यासाठी शासन प्रयत्न करत आहे असं त्या म्हणाल्या निर्मितीमध्ये महाजेनकोनं आतापर्यंत मोठा पल्ला गाठला आहे यामुळे सर्वाधिक वीज उत्पादनाचा विक्रम महाजेनकोच्या अभियंता आणि कर्मचाऱ्यांमुळे शक्य झाला आहे परंतु यापुढील काळ हा स्पर्धेचा आहे या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी महाजेनकोनं ग्राहकांना स्वस्त वीज आणि खर्च कमी करण्यावर अधिक भर दिला पाहिजे असा सल्ला राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज दिला आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन केलं जात आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन सर्वांग सर्वांगसुंदर बलशाली आणि यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी आपल्याकडे आली असून हे स्वप्न साकारण्यासाठी आपण एकजुटीनं प्रयत्नशील राहू असं मुख्यमंत्री म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवाचं दर्शन घेण्यासाठी प्रतिदिन पाचशे भाविकांना परवानगी देण्यात आली आहे यावेळी कोरोना संसर्गामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शन घेण्यास मनाई करण्यात आली होती मात्र आता दिनांक तेरा मार्चपासून दररोज पाचशे भाविकांना तहसील कार्यालयाकडून टोकन घेऊन मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे राज्य शासनानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक खबरदारी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगीबाबत नवीन आदेश निर्गमित केले आहेत। नागपुरात आज देखील कोरोना रुग्णांची एक हजार नऊशे एकोणऐंशी इतकी उच्चांकी संख्या नोंदवली गेली नागपुरात वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंधरा ते एकवीस मार्च लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून मेट्रो सेवा मात्र सुरक्षित अंतराचं पालन करून सुरू राहणार आहे गोरेवाडा प्राणीसंग्रहालय लॉकडाऊनच्या काळात बंद राहणार आहे गडचिरोली जिल्ह्यात एकवीस नवीन कोरोनाबाधित आढळून आले तसंच आज अठरा जणांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं दोनशे सहा सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरं होण्याचं प्रमाण शहाण्णव पूर्णांक ऐंशी शतांश आहे भंडारा जिल्ह्यात आज शेहेचाळीस रुग्ण बरे होऊन घरी गेले बरे झालेल्या रुग्णांची संख्या तेरा हजार एकोणीस झाली असून आज नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या चौदा हजार झाली आहे रुग्ण बरं होण्याचं प्रमाण चौऱ्याण्णव पूर्णांक पंचावन्न शतांश टक्के आहे आज चंद्रपूर इथं पंच्याहत्तर गोंदिया इथं सव्वीस आणि वर्धा इथं दोनशे आठ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज प्राप्त झालेल्या कोरोना पाचशे सदुसष्ट रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं आहे याबाबत सविस्तर वृत्त ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून आज जिल्हाभरात पाचशे सदुसष्ट नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या चोवीस हजार एकशे सात वर पोहोचली आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्हाभरात संचारबंदी लागू केली असून सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतच बाजारपेठांना मुभा देण्यात आली आहे यामध्ये सायंकाळी पाच नंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर मात्र कडक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली असून सर्व नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे आकाशवाणी बातम्यांसाठी सचिन ठाकरे बुलढाणा याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार